नाही मळत राहतो आमचा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे आणि आता आमचं वॉच पण नाही इथं वॉच डेकोरेशन साठी वॉच गायब केलं किती वाजले माहित नाही परंतु आता आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे इकडे दाजी आई आई तिकडे बसलेली आहे आणि इकडे माझी बहीण बसलेली आहे इकडे मम्मी आणि ही बर्थडे गर्ल आता यांचं चाललेलं आहे गिफ्ट खोलण्याचं आणि कोण कोणतं गिफ्ट खोलणार आहे त्या दोघीच डिसाइड करताय आता दोघींनी गिफ्ट उचललेले आहे आणि कोण काय गिफ्ट कोणाच्या गिफ्ट मध्ये काय निघतं ते बघताय चला सुरुवात करा गिफ्ट खोला हा इकडनं खोल आम्ही दोघींच्या आया मदत करतोय गिफ्ट खोलण्यासाठी पण पॅकिंग करायला एवढी मेहनत लागली आणि खोलायला खूप सुंदर सुंदर मनस्वीला असे गिफ्ट आलेले आहे शाळेसाठी जे गरजेचे ते गिफ्ट आलेले आहे तुझी सेम आहे ना कोणतं हे सागर सगळं माझ्या सासूबाईंनी बनवलेलं आहे मनस्वीसाठी तोरड्या बघू शकता गिफ्टीच आणि स्केल वाला हे अजून काय अभ्यास करते का तू अभ्यास करते का तू याच्यावर चित्र काढायचे काढायचे मम्मी पप्पाचे चित्र सगळे असे स्टडी रिलेटेडच मनस्वीला गिफ्ट आलेले आहे आणि सगळ्यांनी असे छान विचार करून गिफ्ट दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्व गिफ्ट हे तिच्या कामाचेच आहे आणि इकडं वाटप चालू झालं आहे गिफ्टचं कोण काय घेणार कोण काय नाही इकडं दोघी बहिणींचं गिफ्ट वाटप सुरू झालेलं आहे गिफ्ट बनूचे पण वाटप शिवण्यास हे खोलायचंय का आता मला माहिती अंतर आहे मी पेन्सिल नको आता कशावर काढते लगेच अभ्यास करायचा बरं का त्यासाठी जास्त अभ्यास करावा लागतो एवढे गिफ्ट सगळ्यांनी काय दिलं मनसी छान अभ्यास करतो म्हणून मनी कन्फ्युज झाली आता काय काय घेऊन काय बघून दे बाई तिला अभ्यास करायला पेन्सिल हे सगळ्यांना सांग थँक्यू मला गिफ्ट दिल्याबद्दल आणि मनसीचे सर्व गिफ्ट हे खूप सुंदर सुंदर आहे आणि थँक्यू पण म्हटलेली आहे मनस्वी तर फ्रेंड्स आता आमचा झोपायचा टाइम झाला बाय कर सगळ्यांना मनस्वी तिकडे बाय कर शिवण्या बाय कर शिवण्या शिकवायची चला तर फ्रेंड्स बाय.